कांदा भाजून घेते. तीन कांदे मी उभे चिरून घेतले. कांदा छान असा भाजून झालाय. तो मी असा थोडासा काळपट रंगावर येईपर्यंत भाजून घेतलाय. भाजलेला कांदा काढून घेते. त्याच्यामध्ये धने भाजून घेते. हे एक स्पून धने घेतलेत मी. तीन लवंगा, एक दालचिनीचा तुकडा, एक तेजपत्ता, थोडस ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, मिरची छान भाजून झाली ती काढून हे शेंगदाणे घेतलेत मी, तेही भाजून घेऊ. शेंगदाणे भाजून झालेत, ते काढून घेते. हे सर्व भाजलेले मसाले, शेंगदाणे आणि कोथिंबीर हे सर्व मी मिक्सरमधून वाटून घेते. मसाला मिक्सरमधून वाटून घेतलाय मी. त्याच्यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर करून मसाला वाटून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी हा घरगुती मसाला, जिरे पूड आणि गरम मसाला हा मिक्स करणार आहे. अद्रक लसूण पेस्ट, मीठ टाकून घेते. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मसाला सर्व मिक्स करून झालाय. आता हे मी अशी वांगी चिरून घेतली आहेत, त्याच्यामध्ये मसाला भरून घेते. अशा प्रकारे आपण सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. सर्व वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे. फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालून घेतलं मी. तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये हा तेचून घेतलेला लसूण टाकते. कढीपत्ता, लसूण चांगला लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये हळद टाकून घेते. हा वाटलेला मसाला, वांगे टाकून घेते सगळे. मसाला आणि वांगी चांगले मिक्स झाले. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊ. मसाला वाटून घेतलेलं पाणी, वांग शिजेपर्यंत झाकण ठेवून देऊ याच्यावरती. छान मस्त वांग शिजलेले. तयार आहे आपल्या काळ्या मसाल्यातील वांग. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.